काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. पाणी टंचाईवर मात करत मांडवगण येथील युवा शेतकरी अजय दिलीप गवांदे यांनी माळरानावर सेंद्रिय भाज्यांचं ओयासिस फुलवलं आहे. नगर शहरामध्ये हक्काचे ग्राहक तयार केलेत, त्यामुळे 4 एकर शेतीतून 15 ते 20 लाखांचा सक्सेस प्लॅन त्यांनी तयार केलाय. यंदा कलिंगड दुबईला निर्यात झालेत. वेगळं करायचं पण रासायनिक मध्ये नाही करायचं तर ऑर्गॅनिक मध्ये करायचं, अशा पद्धतीने ठरवलं. तर काय करायचं काय करायचं, तर एक कलिंगड म्हणून एक शॉर्ट टर्म पीक होतं की जिथे पाण्याचं खूप अवघड आहे अशा ठिकाणी एक शॉर्ट टर्म पीक घेण्याचं ठरवलं. कलिंगडालाही खूप पाणी लागतं पण शॉर्ट टर्म असल्यामुळे लवकर घेता येते आणि लवकर पैसे करता येते. त्या तसेच त्यामध्ये मिरचीचेही आंतरपीक घेतले, मिरचीचे आंतरपीक कलिंगडामध्ये बसवले. त्या मिरचीच्या आंतरपिकापासून पण दुहेरी असा फायदा होईल. कलिंगड ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केल्यामुळे ते दुबईला एक्सपोर्ट झाले, याचा मला खूप अभिमान आहे. आणि पैसे किती होतात हे महत्त्वाचे नाही, तर ते ऑर्गॅनिक कशा पद्धतीने इतके छान आले आहे की जे 10 किलोपर्यंत साईज नेली आहे, त्यामुळे ते दुबईसाठी सिलेक्शन झाले एक्सपोर्टसाठी, याचा मला खूप असा मोठा अभिमान आहे. तर अजय गवांदे यांनी सन 2020 सोनई या ठिकाणी कॉलेज ऑफ ऍग्री मधून BSc ऍग्रीची पदवी संपादन केली. खासगी कंपनीत नोकरी करत असताना दुष्काळाच्या वणव्यात संपलेल्या शेतीमध्ये आशेचा नवा किरण त्यांनी निर्माण केला. सेंद्रिय पद्धतीनं वांगी, कांदा, दोडका, भोपळा, कारले, गवार, भेंडी आदी पिकं कायमस्वरूपी घेण्यासाठी त्यांनी नियोजन केलं. तसेच 400 गावरान कोंबड्यांचं कुक्कुट पालन केलं. कृषी तज्ज्ञ शैलेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा 2 एकर क्षेत्रामध्ये कलिंगडाची लागवड केली, त्यामध्ये मिरचीचं आंतरपीक घेतलं. 2 एकरामध्ये कलिंगडाचे 60 मेट्रिक टन उत्पादन मिळालं आणि हे कलिंगड दुबईला निर्यात झाले. कलिंगडामधून 4 लाखांचं उत्पन्न मिळालंय. मिरचीचे सध्याचे भाव पाहिले तर 7 ते 8 लाखांचं उत्पन्न निघणार आहे. 2 एकरमध्ये मिरची आणि कलिंगड आंतरपीक घेतले आहे. तर 1 एकर कलिंगड आणि मिरचीसाठी मला खर्च 70,000 रुपये आलेला आहे. तसेच मी 2 एकर लावल्यामुळे दोन्हींचा मिळून मला 1,40,000 रुपये खर्च आला आहे. तसे पाहता मला कलिंगडापासून 4 लाख रुपये मिळाले आहेत. खर्च वजा जाऊन जाता मला 3 लाख रुपये नफा राहील आणि बाकी जी मिरची आहे त्या मिरचीपासून पण मला 4 लाखाचा नफ्याची अपेक्षा आहे. कारण आज मिरचीचे रेट तर खूप आहेत, 100 रुपये किलो आज रेट आहे. आजचा रेट पाहता त्यापासून मला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि मला ऑर्गॅनिक केल्यामुळे खर्च हा खूप कमी लागला आहे. आमचे सहकारी अजय गवांदे यांनी त्यांच्या 2 एकर प्लॉटमध्ये कलिंगड त्याच्यामध्ये आंतरपीक मिरचीचं पीक बसवण्याचं नियोजन केलं होतं. तर त्यासाठी मी पूर्ण मार्गदर्शन त्यांना केलं. त्यांनी अगोदर कलिंगड लागवड केली, मल्चिंग टाकून ड्रीप टाकून कलिंगड लागवड केली. कलिंगडाचे साधारणतः 11 ते 12 हजार रुपये बसवले 2 एकरामध्ये. त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांनी आंतरपीक मिरची बसवली. तर हे हा पूर्ण प्लॉट त्यांनी 100% सेंद्रिय पद्धतीने आणलेला आहे. तर त्यासाठी त्यांचं जे नियोजन आहे, त्यांचं कष्ट आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि ह्या मांडवणसारख्या दुष्काळी भागामध्ये जिथं पाणी खूप कमी आहे, या भागात अजय गावंदे यांनी खूप चांगला प्लॉट आणला आहे कलिंगडाचा आणि त्यामध्ये आंतरपीक मिरची बसवली. कलिंगडाचं साधारणतः उत्पन्न 60 ते 70 टन 1-2 एकरामध्ये निघेल. त्यापासून त्यांना 4 ते 5 लाख रुपयाचा उत्पन्न मिळणार आहे. आणि त्यात आंतरपीक मिरची बसवल्यामुळं मिरचीला पण सध्या आजच्या परिस्थितीमध्ये 100 रुपये किलोचा बाजार आहे. तर मिरची साधारणतः कमीत कमी 8 ते 10 टन जरी निघली 2 एकरामध्ये तरी ती 4 ते 5 लाखाचं उत्पन्न सहज अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी अशा पारंपरिक पिकांकडं न जाता या आधुनिक पिकांकडे गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना नफा मिळेल. कलिंगड असेल, हिरवी मिरची असेल,
टोमॅटो असेल किंवा इतर तरकारी पिकं असतील त्याच्याकडे वळावं आणि खर्च कसा कमी होत करता येईल ते ऑर्गॅनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. तर माझी सर्वांना शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी ऑर्गॅनिक पद्धतीने प्लॉट करा आणि खूप चांगले उत्पन्न कमवा. तुम्ही पाहू शकता मिरचीमध्ये मिरचीचा प्लॉट आहे हा. मिरचीमध्ये पण खूप चांगलं सेटिंग झालेलं आहे. हे कलिंगड आहे. कलिंगडाचं साधारणतः वजन 8 ते 10 किलो आहे. तर वास्तविक पाहता या प्लॉटला अजय गावंडे यांना खर्च एक प्लॉटला 70,000 रुपये, दोन प्लॉट मिळून 1,41,000 रुपये खर्च आला. तर त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न खर्च वजा जाता उत्पन्न त्यांचं साधारणतः 8 ते 9 लाख त्यांना उत्पन्न या प्लॉटमधून अपेक्षित आहे. अजय गवांडे यांनी नगर शहरातील ग्राहकांना सेंद्रिय भाजीपाला आणि गावरान अंडी पुरवण्यासाठी स्वतःचं मार्केट तयार केलंय. दर रविवारी अजय गवांडे आपला शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारी घेऊन जात आहेत. तर त्यांची ही आदर्श शेती पाहण्याजोगी आहे. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा.